अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी युनियनच्या वतीने महापालिकेचे नूतन आयुक्त यशवंत डांगे यांचा सत्कार करण्यात आलाय. अहमदनगर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त यशवंत डांगे यांचा अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी युनियनच्या वतीनं सत्कार करत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच यामध्ये राज्य शासनाकडे प्रलंबित असलेला कर्मचाऱ्यांचा सातवा वेतनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करावा. लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसांना तातडीने नोकरीवर सामावून घ्यावं. न्यायालयाने सफाई कामगारांच्या वारसांना वारस हक्काबाबत निर्णय देत वाल्मिकी, मेहतर, भंगी तसेच अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि इतर व विशेष मागासवर्गीय या जाती प्रवर्गातील सफाई कामगारांना तातडीने कामावर हजर करून घ्यावे यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या न्याय निर्णयाची अंमलबजावणी करावी असा आदेश महाराष्ट्र शासन कक्ष अधिकारी संदीप जाधव यांनी 12 जुलै रोजी काढला असून तातडीने वारस हक्काच्या नोकऱ्या देण्यात याव्या अशी मागणी अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी युनियनच्या वतीने करण्यात आली. यावेळी अध्यक्ष बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, सचिव आनंदराव वायकर, नंदकुमार नेमाने, राहुल साबळे, महादेव कोतकर, दीपक मोहिते, बाबासाहेब राशिनकर, अजय चौदे, प्रफुल्ल लोंढे, अमोल लहारे, अजित तारू, अंतवन क्षेत्रे, राकेश गाडे आदी उपस्थित होते. मनपा कर्मचाऱ्यांचा वारस हक्क नोकरीबाबतचा प्रश्न न्यायप्रविष्ट होता, त्यामुळे अनेक सफाई कामगारांना आपल्या वारसांना नोकरी देण्यास अडचण निर्माण झाली होती. उच्च न्यायालयात लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसांना नोकरी मिळावी यासाठी अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी युनियनने पाठपुरावा केला, त्याला अखेर यश आलं असून या सर्व कर्मचाऱ्यांना वारस हक्काची नोकरी मिळणार आहे. तसा GR देखील राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या अधीन राहून काढलाय. तर मनपात सुमारे 650 कर्मचाऱ्यांना वारस हक्काचा लाभ मिळणार आहे. तर 2 वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांनाही आता नोकरीचा हक्क मिळणार असून यासाठी अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी युनियनच्या पाठपुराव्याला यश मिळालंय अशी माहिती सचिव आनंदराव वायकर यांनी दिली. महाराष्ट्र राज्य शासनानं 2023 मध्ये एक GR काढला होता. त्या GR मध्ये तो GR असा होता की सफाई कर्मचारी जे आहेत नगरपालिका, महानगरपालिका आणि सरकारी कार्यालयातले स्वीपर त्या सर्वांना लाड पाहिजे समितीच्या शिफारशीप्रमाणे सामावून घेण्यात यावं. त्याच्यामध्ये टोटल समाजाच्या लोकांना कव्हर केलेलं होतं. त्याचप्रमाणे कोर्ट निकाल जेल लागून किंवा अन्य मार्गाने जे कर्मचारी सफाई कामगारामध्ये नोकरी लागले त्यांचे वारसांना नोकरी लाट पाहिजे समितीची शिफारस करून द्यावी असा तो GR होता. आणि तो चांगला GR होता. परंतु तो चांगला GR होता असताना मधल्या काळामध्ये लातूरच्या एका कर्मचाऱ्यांनी त्याचे वारस नोकरी नाही मिळाल्याने तो हायकोर्टात गेला. तो मार्चमध्ये गेला आणि मार्चमध्ये तो गेल्यानंतर हायकोर्टानं तो GR आणि ह्याची डिप्युटेशन हे पाहिल्यानंतर हायकोर्टाने ऑर्डर केली आणि त्या ऑर्डरमध्ये लाड पाहिजे समितीच्या शिफारशी जेवढ्या नोकऱ्या दिल्या जातात त्याला स्टे दिला आणि बंद केल्या. म्हणजे मार्च 2023 पासून टोटल नगरपालिकेतल्या, महानगरपालिकेतल्या आणि सरकारी कार्यालयातल्या सफाई कामगारांच्या नोकऱ्याला स्टे मिळाला. मग लाड पाहिजे समिती ही फक्त महाराष्ट्रापुरतीच मर्यादित आहे, महाराष्ट्राच्या बाहेर नाही. असं असताना ती 72 अस्तित्वात आली. 73 आणि 74, 75 पासून तिची अंमलबजावणी सुरू झाली. हे सुरू झाल्यानंतर वेळोवेळी पार जवळजवळ 72 पासून ते आजपर्यंत त्याच्यावर 10-15 GR वेळोवेळी निघाले, दुरुस्त्या करा. त्या सगळ्या GR चा विचार करत असताना ज्यावेळेस आम्ही पालिकेत गेलो की बा आता काय करायचं, पालिकेने वारस नोकरी बंद केल्यामुळं मग शेवटी अहमदनगर महानगरपालिका कामगार युनियन, पुणे मनपा कामगार युनियन आणि महाराष्ट्र आमच्या दोन्ही संघटना महाराष्ट्राचे सर्व श्रमिक महासंघ हे राज्यव्यापी फेडरेशनला अटॅच असल्यामुळे, संलग्न असल्यामुळे आम्ही या 3 संघटनांच्या वतीनं हायकोर्टामध्ये त्या रिटमध्ये पार्टी झालो. पार्टी होण्याचा अर्ज केला. इंटरव्हिनर म्हणून आम्ही त्याच्यामध्ये 3 अर्ज केले. 3 अर्जामधल्या 2 अर्जावर म्हणजे पुणे युनियन आणि नगर युनियनच्या अर्जावर माझ्या सहीने फाईल केलं आणि महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ जो आहे त्याच्या उदय भट जे आहेत आमचे त्यांचं त्याच्यामध्ये ॲफिडेविट फाईल केलं. हे 2 संघटना. त्यानंतर टाक साहेब आमच्याबरोबर ते 3-4
इन्व्हर्टर एकाच वेळेस एकाच वकिलाकडं औरंगाबादचे सिनियर ॲडव्होकेट आविष्कार शेळके यांनी ते कामकाज पाहिलं आणि आम्ही 19 एप्रिलला ते रिट पिटिशनमध्ये पार्टी व्हायचा अर्ज दिला आणि 21 आम्हाला ऑर्डर झाली. 21 आम्ही त्या पिटिशनमध्ये पार्टी झालो, थर्ड पार्टी म्हणून कोर्टाने ॲडमिट केलं. त्याच्यानंतर थ्रूआउट वर्षभर आम्ही कंटिन्यू त्या तारखांना उपस्थित राहत होतो, तारखा पडत होत्या. कोर्ट असलं, कोर्ट कंटिन्यूज असतं, पण सरकारी वकील त्या ॲडव्होकेट जनरल नेमलेला होता, तो ॲडव्होकेट जनरल त्या कोर्टात येत नव्हता औरंगाबादला. त्याच्यामुळं बरेच तारखा असेच फेल गेल्या. नंतर हे कोणते कोणते मी पुन्हा एक सपकाळ म्हणून सिनियर काउन्सिलर विशेष सरकारी वकील म्हणून नेमला गेला, तो तिथं हजर झाला आणि त्यांनी 2-3 तारखेला आर्ग्युमेंट वगैरे केलं आणि कोर्ट काय त्याच्यात स्टे उठवायच्या मनस्थितीत नव्हतं. हे असं सतत चालू असताना मी जे तुम्हाला सांगितलं, नागपूरच्या एका कर्मचाऱ्यांनी एप्रिल 24 मध्ये एक अर्ज केला होता. त्यांनी मात्र पिटिशनच केलं होतं ह्याच अनुषंगानं. त्या पिटिशनमध्ये कोर्टाने ऑर्डर केला होता लाड पागे समितीच्या शिफारशीप्रमाणे, तो आता नवबौद्ध समाजाचा, त्यालाही त्या पिटिशनचा फायदा झाला नाही. त्यांनी ती केस दाखल केली, त्यात कोर्टाने ऑर्डर केला लाड पागे समितीप्रमाणे नव आपलं वाल्मिकी मेहतर आणि भंगे या 3 समाजांची रिलॅक्सेशन देऊन 10 एप्रिलला त्यांनी ऑर्डर केली आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी करायला सांगितली. शासनाने एक जे काढला परिपत्रक काढलं आणि त्याच्या अंमलबजावणी सगळ्या नगरपालिका महानगरपालिकांना त्यांनी ऑर्डर केल्यानं फक्त ते 3 समाजांना रिलॅक्सेशन झालं. त्याच्यानंतर मग आता जेव्हा इथं सगळे वकील मग पुन्हा खूप इन्व्हर्टर आले, त्याच्यात जर तुम्ही जजमेंट पाहिलं तर जवळजवळ 40-45 संघटना त्याच्यात अपियर झाल्या. आपणही पुन्हा कर्मचाऱ्यांचं एक स्वतंत्र युनियन सिरीट असताना कर्मचाऱ्यांचं 16 कर्मचाऱ्यांचे मुलांच्या एजबार व्हायला लागले म्हणून आपण त्यात पुन्हा एक इन्व्हेस्टिगेशन अर्ज दाखल केला 16 कर्मचाऱ्यांच्या वतीने. मच्छिंद्र साठे व इतर असे ते 16 लोक आहेत, त्यांच्या वतीने पुन्हा त्यात ॲड झालो. त्या सगळ्यामध्ये निकाल होत असताना सुद्धा फक्त शेळके वकील, ॲडव्होकेट शेळके आणि सपकाळ या दोघांनीच आर्ग्युमेंट केलं. बाकीचे 45 वकील नुसते उभे होते दोन्ही दिवस शेवटी, त्यांनी त्याच्यावर कुठेही भाष्य केलेलं नाही. पण तो निकाल शेवटी असा झाला की लाड पागे समितीच्या शिफारशी ज्या आहेत त्याचा सकाळच्या सेशनमध्ये आर्ग्युमेंट झाला आणि 8 वाजेपासून तिथे होतो. 11 वाजता आपला विषय सुरू झाला त्या कोर्टापुढं. 11 ते 12:30 शेवटी कोर्टाने सांगितलं की नाही मी आता 4:30 तुमचं पुन्हा ऐकून घेतो. 4:30 वाजता मला ते मूळ जो जी आर आहे 75 आणि 73 ते जी आर मला आणून आपल्या पिटिशनमध्ये होते ते बघायला त्याला काही वेळ तुम्ही नाही मला तुम्ही फ्रेश दाखवा. मग आपण ते पुन्हा 4 वाजता आर्ग्युमेंट झालं आणि 4 वाजता तो जी आर जो लाड पागे समितीचा 73 आणि 75 दोन्ही जी आर कोर्टापुढं वाचून दाखवल्यानंतर कोर्ट ह्या कन्व्हेन्शनला आलं की कोर्टाने 5:30 वाजता निर्णय दिला आणि त्याच्यामध्ये जो त्यांनी एप्रिलमध्ये रिलॅक्सेशन दिलं होतं त्या स्टेमध्ये की मेहतर भंगी वाल्मिकी त्याचप्रमाणे त्यांनी नंतर शेड्यूल कास्ट हा शब्द वापरला अनुसूचित जाती म्हणजे त्यात जेवढ्या जाती आहेत अनुसूचित जाती माझ्या माहितीप्रमाणे 250 जाती आहेत त्याच्यात पोटजाती जाती म्हणजे पोटजाती त्यावेळी त्याच्यासोबत इन्क्लुडिंग शब्द वापरला म्हणजे त्यात ॲड त्यांनी केलं नवबौद्ध सुद्धा त्याच्यात आहेतच पण त्यांनी तो शब्द त्यात ॲड केला त्याप्रमाणे तो निकाल दाखला. त्याची सर्टिफाईड कॉपी आपल्याला मागच्या 8 आठवड्यात मिळाली. पुन्हा आपण संघटनेच्या माध्यमातून ती सर्टिफाईड नक्कल मंत्रालयापर्यंत पोहोचवली. मंत्रालयामध्ये आपल्या सर्व श्रमिक महासंघाचे पदाधिकारी तिथं मुंबईला जे असतात ते जाऊन तिथं हस्ते पोच दिली. त्याच्यानंतर काल म्हणजे 12 तारखेला महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र शासनातून एक जी आर काढला गेला त्या संदर्भात आणि हा जो निकाल लागला हायकोर्टाचा त्या निकालामध्ये ज्या पद्धतीनं वर्डिंग होतं तसंच वर्डिंग त्या जी आरमध्ये टाकलेलं आहे. त्या जी आरमध्ये सुद्धा त्यांनी मेहतर भंगी वाल्मिकी आणि नवबौद्ध आणि शेड्यूल कास्ट या सर्वांसाठी रिलॅक्सेशन दिलं म्हणून जी आर काढलं. त्याचबरोबर जे आपण एक कामगारांचं स्वतंत्र इन्व्हेस्टिगेशन अर्ज दाखल केलेला होता त्या अर्जामध्ये सुद्धा कोर्टाने ऑर्डर केला की यांना जे एप्रिल नाही 2023 मार्च ते आत्तापर्यंत ज्या लोक सेवानिवृत्त झाले त्यांचे वारस घेतले नाहीत परंतु त्यांचे वारसांची वयोमर्यादा 45 म्हणजे जी आहे 45 त्याच्या पुढे गेलेली असेल तर त्यांना वयात रिलॅक्सेशन देऊन त्यांनाही कामावर रुजू करून घ्या अशा पद्धतीचा कोर्टाचा ऑर्डर तो सुद्धा त्यांनी त्यामध्ये टाकला. म्हणजे आता वर्ष 1.5 वर्ष स्टे असल्यामुळे जे कर्मचारी
सेवानिवृत्त झाले पण त्यांचे वारस वय झालेले होते, अशांना सुद्धा त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन देऊन त्यांचे ऑर्डर त्याच्यामध्ये निघतील. अहमदनगर नगरपालिका महानगरपालिकेचा विचारच केला. आता हा महाराष्ट्रातल्या नगरपालिका महानगरपालिका सरकारी कार्यालय सगळ्या ठिकाणी हे अंमलबजावणी सुरू झाली, त्याच्या जी आर तशा पद्धतीने काढला. नगरचा जर आपण विचार केला महानगरपालिकेचा, तर आज साधारण आपल्याकडं साधारण म्हणजे साडेसातशे ते सातशे कर्मचारी सफाई कर्मचारी कार्यरत आहे आणि सेवानिवृत्त झाले पण त्यांचे वारस घेतलेले नाही. असे जवळजवळ कर्मचारी आपल्याकडं 250 ते 350 आज मितीला आहेत. आता ताबडतोबीनं महानगरपालिकेला ते 250 ते 350 कर्मचारी ॲड होतील सफाई काम, कारण मुळात सफाईचं क्षेत्र वाढलं पण कामगार संख्या घटली. मधल्या काळात वेगवेगळ्या कारणाने घेतलेले नव्हते. आता निदान हा जे आर आल्यामुळं आणि हायकोर्टाचा ऑर्डर झाल्यामुळं हे 250 ते 350 किंवा 300 असू शकते तेवढे कर्मचारी महापालिकेत सफाई कामासाठी उपलब्ध होतील. त्यांच्या ऑर्डर काढून घेणं हेच आपलं संघटनेचं काम राहिलं आणि महानगरपालिकेलाही ताबडतोबीनं आता कारण तसं त्यांनी जी आर एस काढल्या त्या जी आर ची अंमलबजावणी ताबडतोबीनं करून घेण्यासाठी सोमवारपासून संघटना आयुक्ताच्या मागे लागेल आणि येत्या महिन्याभरामध्ये ह्या जुलै एंडपर्यंत त्यांचे कारण सगळ्यांचे अर्ज केलेले, सगळ्यांचे कागदपत्र पूर्तता झालेली, ज्यांचे कागदपत्र पूर्तता झाली त्यांच्या तर ताबडतोब ऑर्डर काढायला काही अडचण येणार नाही. ज्यांचे कागदपत्राची काही अपूर्तता असेल त्यांचे कागदपत्र काढून येत्या महिन्याभरामध्ये हे 250 ते 350 लोक आपल्या नगर महानगरपालिकेमध्ये परमनंट वारसाच्या नोकरीवर येतील असा हा जी आर आणि हायकोर्टातली ऑर्डर. आणि सगळ्यात महत्त्वाचं कशामुळे येते ते लाडपाकी समितीची ज्या राज्य पातळीवर मान्य केलेल्या आहेत 72 साली त्याची अंमलबजावणी थांबली होती वर्षभरापासून, त्याची अंमलबजावणी आता चालू होईल आणि पूर्वीप्रमाणे सगळ्यांच्या रिटायर झाला की त्याचा वारस लगेच घेतला जातो त्या पाय लाडपाकी समितीवर. त्याप्रमाणे आता ताबडतोबीने ऑर्डर निघाली का अडचण येणार नाही आणि हे युनियन आता ताबडतोबीने तेच काम आम्ही पुढं घेतोय अशा पद्धतीने. आणि आमचं सातव्या वेतन आयोगाचा बी प्रश्न अंतिम टप्प्यात आहे, त्याच्यामध्ये बी आम्ही प्रयत्न करतोय लवकरच त्यात यश येईल असं या निमित्तानं सांगतो. ते जर आलं तर आमच्या महानगरपालिकेमध्ये लवकरच आनंदोत्सव दिवाळीला साजरा होईल, हे तर होईलच. त्याचबरोबर आता आम्ही दिवाळीच्या वेळेस एखाद्या वेळेस विधानसभेची आचारसंहिता लागू शकते असे चित्र, कारण इलेक्शन ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता असल्यामुळं आम्ही ताबडतोबीने स्ट्राईक नोटीस दिलेली आहे दिवाळीच्या सानुग्रह अनुदानासाठी. ती SEL म्हणजे सहाय्यक कामगार आयुक्तांनी ॲडमिटही केलेली आहे, त्याच्यामुळं आम्हाला संप करता येत नाही. पण संप करता येत नाही जरी नसला तरी आम्ही धरणे वगैरे बाकीचे आंदोलन करू शकतो आणि महापालिकेलाही ते चर्चा करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल. येत्या आम्ही महिना आता ती 31 तारखेला ACL पुढं काय निर्णय होतोय, काल 11 तारीख होती त्या दिवशी पालिकेचे अधिकारी आलेले होते त्यांनी 31 तारीख मागून घेतली, त्याच्यात आम्ही चर्चा करून म्हणून सांगितलं. 31 तारखेपर्यंत चर्चा झाली तर ठीक आहे, नाहीतर आम्ही पालिकेच्या दारात या सगळ्या प्रश्नावर आंदोलनासाठी उपस्थित राहणार आहोत. तीव्र आंदोलन पालिकेपुढं केलं जाईल या सगळ्या प्रश्न, म्हणजे सातवा वेतन असेल, तुमचा लाडपाकी समितीचे ऑर्डर्स असतील. आणि आता कालच आम्ही जवळजवळ 45 कामगारांना आचारसंहितेमुळे थांबलेले ऑर्डरसुद्धा काल 45 वारस जे आपले लाडपाकी समितीने आलेले होते नेत्र कामगार किंवा इतर सर्व कामगार, त्या सर्व कामगारांना काल कायम केल्याचे, म्हणजे प्रोबेशन पिरियड संपला पण आचारसंहिता असल्यामुळं त्या ऑर्डर दिलेल्या नव्हत्या. कालच डांगे साहेबांच्या हस्ते संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी काल 45 कर्मचाऱ्यांना जे प्रोबेशनरी होते म्हणजे परीक्षा दिन होते त्यांना कायम केल्याचे आदेश काल निर्गमित करण्यात आले. तो आदेश दिला तर ते 250 कर्मचारी जे प्रोबेशनरी 45 कर्मचारी जे प्रोबेशनरी होते ते कायम झालेले आहे. पालिकेमध्ये संघटना जितकं शक्य आहे तेवढं काम करते, चांगल्या पद्धतीने संघटनेचं काम चालते आणि राज्यात सुद्धा कुठल्याही संघटनेने इतका लीड घेतला नाही तेवढा अहमदनगर महानगरपालिका आणि पुणे मनपा कामगार घेणे दोन कामगार संघटनांनी या लाडपाकी समितीवर रान उठवलं, म्हणूनच हे यश आलं एवढंच या निमित्ताने सांगेल. खऱ्या अर्थानं युनियनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं काम आणि आम्हाला आज पाठिंबा असलेल्या सर्व कामगारांचं हे यश आहे. नुसते आम्ही चक्रा मारल्यामुळे ते आमचं यश नाही तर सर्व महानगरपालिकेतील कामगार असतील कर्मचारी असतील या सर्वांचं एकजूट आणि त्यांच्या जोरावर ज्या पद्धतीने एकजुटीचा निकाल लागला तो आता अंमलबजावणी करणं हेच या निमित्ताने मी तुम्हाला सांगेल आणि त्याची अंमलबजावणी 1 तारखेपर्यंत व्हावी असे शुभेच्छा देतो सर्वांना. आणि आयुक्तांना सांगतो की ताबडतोब आमचे आदेश काढा, आम्ही सोमवारी त्यांना भेटायला जाणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.